सारखं सारखं कांदी भजी खाऊन कंटाळा आलाय तर चला मग आज बनवूया नवीन एकदम कुरकुरीत मस्त असे कोबीचे भजे। कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असे अगदी खूप असे कुरकुरीत बनले जातात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। सारखं सारखं तेच तेच भजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे अशा प्रकारचे आपण दुसरे कुठलेही नवीन प्रकारचे भजी बनवू शकतो। इथे मी घेतलेला आहे कोबीचा गट्टा, मस्त असा फ्रेश गट्टा आहे बघा, आणि त्याचे अशा प्रकारे वरचे पाले काढून घ्यायचे आहेत, साफ करून घ्यायचं आहे कारण त्याला माती असते। खूप टेस्टी असे हे भजी लागतात बघा, आणि नवीन काहीतरी म्हटलं की ते आणखीनच छान लागतात खायला। अशा प्रकारे आता आपण त्याला कट करून घ्यायचं आहे। छोटीशी स्लाइस आहे ती मी त्याची काढलेली आहे बघा अशा प्रकारे, आणि आपण अशाच प्रकारे त्याला आता आणि त्याचे आपण असे एकदम मस्त असे बारीक स्लाइसेस कट करून घेणार आहोत बघा। एकदम पातळ असं बनवायचं आहे। तुम्हाला जर अशा प्रकारे सुरीने नसेल कट करता येत तर तुम्ही त्याला किसणीनेही मस्त असं बारीक चॉप करू शकता। अशा प्रकारे बघा मी मस्त असे बारीक बारीक स्लाइसेस कट करून घेतलेले आहेत, छान दिसत आहे बघा, एकदम मस्त पातळसर बारीक आलेले आहेत। अशाच प्रकारे सर्व कोबी मी इथे कट करून घेतलेला आहे। आणि आता आपण हा कोबी स्वच्छ धुवून घेणार आहोत बघा, इथे नाही म्हटलं तरी त्यावर औषधं वगैरे माती वगैरे असतेच, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी एका चाळणीमध्ये तो घेतलेला आहे बघा, मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत। एक दोन ते तीन वेळा अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे बघा। आणि आता आपण त्यामधले पाणी निचरून झालेलं आहे बघा पूर्ण, आता एका त्या बाऊलमध्ये घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, कांदा ऑप्शनल आहे बघा, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। क्रश केलेला ओवा आहे बघा, हा खूप छान असे टेस्ट येते, चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद पावडर, लाल तिखट, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे लाल तिखटऐवजी चिली फ्लेक्सही वापरू शकता। जिरे पुडी घातलेली आहे आणि इथे मी घातलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ, तांदळाच्या पीठाने हे मस्त असे कुरकुरीत बनले जातात। आणि इथे मी घेतलेले आहे एक वाटी म्हणजे एक कप मेजरमेंटचा डाळीचं पीठ, चवीनुसार थोडासा चिमूटभर सोडा घालायचा आहे। मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे बघा, आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं बिलकुल कारण त्याला पाणी सुटलं जातो कोबीला। तुम्हाला खूपच असं जर घट्ट वाटलं तरच तुम्ही थोडंसं फक्त पाणी यात घालू शकता, नाही तर नाही घातलं तरी चालतं। जे पीठ उरलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे त्याला थोडं थोडं हळूहळू हाताने मळून घ्यायचं आहे बघा। आणि छान अशा प्रकारे मी इथे घट्ट असंच मळून ठेवलेलं आहे बघा, खूप पातळसर नाही बनवलेलं कारण ती भजी निघत नाही। मग अशा प्रकारे आणि आता अशाच प्रकारे त्यावरती हाताचा आपण इथे गोळा बनवून घ्यायचा आहे बघा, खूप असा प्रेस नाही करायचा, हलक्या हलक्या हाताने अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे। छान असं घट्ट ठेवलेलं आहे बघा मी, आणि अशाच प्रकारे आपण आधीच त्याचे सर्व गोळे बनवून घेणार आहोत कारण नंतर सारखं सारखं हात भरले जातात आणि वेळही जातो त्यामध्ये, त्यामुळे एकदा अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेतले की नंतर टेन्शन नसतं आणि सारखे सारखे हातही भरत नाहीत। अशाच प्रकारे मी मस्त बघा भजीच्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत। आणि आता येथे मी मस्त तेल तडतड तापलेलं आहे बघा, आता हे गोळे भजे आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत।
सर्व भजी मस्त ब्राउन कलर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. कोबीचे भजे आहेत त्यामुळे छानपैकी एकदा तेल तापून घेतल्यावरती थोडं गॅस हा कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून आतमध्ये छानपैकी तळले जातील. छान असा ब्राऊन कलर चेंज झालेला आहे बघा त्याचा, खूप छान असा कलरही आलेला आहे. आणि मी एकदम कमी गॅसवर आधी थोडंसं तळून घेतलेलं आहे बघा हे परफेक्ट. बघा एकदम जबरदस्त अशी आपली मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत, तुम्ही बघत आहात खूप सुंदर दिसत आहेत. आणि अशाच प्रकारे मी ते सर्व भजी तळून घेणार आहेत बघा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास कमेंटही करा. मस्त अशी आपली जबरदस्त भजी तयार आहेत बघा, खूप छान लागतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. चला तर मग रेसिपी नक्की सर्वांनी ट्राय करा, व्हिडिओ पूर्ण बघा.